नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावगे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो यज्ञ फार्मा यूट्यूब चॅनल मध्ये, यज्ञ फार्मा या ऑनलाइन स्टडी प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण अँटी मायक्रोबियल्स एमपीएससी फार्मासिस्टने जो सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये अँटी मायक्रोबियल्स एजंट मधला पहिला अँटी मायक्रोबियल एजंट बघितला होता, ज्याचं नाव होतं सल्फोनामाइड। तर त्या सल्फोनामाइडचे दोन व्हिडिओज आपण बनवलेले आहेत, सल्फोनामाइडचे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, त्यानंतर सल्फोनामाइडचं क्लासिफिकेशन अल्लाच्या हे टोटल आणि व्हाय सल्फोनामाइड आर इन इफेक्टिव्ह इन प्रेझेन्स ऑफ पस, असे दोन व्हिडिओ मध्ये, त्या दोन व्हिडिओ मध्ये सर्व माहिती मी सल्फोनामाइडची दिली होती, त्याचे युजेस सुद्धा दिले होते, ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन हे सुद्धा दिलं होतं। अरे सर, तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अँटी मायक्रोबियल एजंट्स मधले सर्वात महत्वाचे अँटी मायक्रोबियल एजंट्स जे की अँटीबायोटिक्स आहे अल्लाच्या ते आपण आज बघणार आहोत। तुम्हा सर्वांना अँटीबायोटिक्स काय आहेत हे माहित असणार, कारण की तुमचा डिप्लोमा डिग्री वगैरे झालेली आहे। अँटीबायोटिक्स म्हणजे असे केमिकल सबस्टन्सेस की जे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, सिंथेसाइज करतात आणि दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी आपण ते काय करू शकतो, युज करू शकतो इन स्मॉल क्वांटिटी, म्हणजे त्यांची स्मॉल क्वांटिटी सुद्धा ती दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ इनहिबिट करू शकतात किंवा त्यांना किल करू शकतात, त्यांना आपण काय म्हणतो सिंपल लँग्वेजमध्ये अँटीबायोटिक्स। आता त्या अँटीबायोटिक्स मधलेच हे अँटीमायक्रोबियल जे आहे याच्यामधला सेकंड क्लास जो आहे तर तो म्हणजे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स। अँटीबायोटिक्सचा तर पहिलाच क्लास आहे, हे पहिलेच अँटीबायोटिक्स आहे की ज्यांचा शोध लागला होता, त्याच्यामधलं पेनिसिलिन जे एक्झाम्पल आहे त्याचा एकदम अँटीबायोटिकचा शोध लागणारा पहिला अँटीबायोटिक ते आहे, कोणतं, पेनिसिलिन। आणि सर, पण अँटीमायक्रोबियल मध्ये अगोदर आपण सल्फोनामाइड बघितला, आज आपण काय बघणार आहोत बीटा लॅक्टम अँटीबायोटिक। तर या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टली फक्त बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स बद्दल काय बघणार आहोत की बीटा लॅक्टम अँटीबायोटिक कोणकोणते आहेत, त्यांचे एक्झाम्पल्स, त्यांचे जे स्ट्रक्चर्स आहेत त्या स्ट्रक्चरमध्ये मेन रिंग्स कोणत्या आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो त्याची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन हे आपण बघणार आहोत। आलं लक्षात? तर बीटा लॅक्टमच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघणार आहोत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे बीटा लॅक्टमचे एक्झाम्पल्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन डिटेलमध्ये बघणार आहोत, त्यांची युजेस वगैरे नंतर बघणार आहोत। तर आज फक्त बघणार आहोत बीटा लॅक्टम अँटीबायोटिकचं एक्झाम्पल आणि त्याचं मेकॅनिझम। बघा, मेजरली बीटा लॅक्टम अँटीबायोटिकचे दोनच एक्झाम्पल आहेत, एक म्हणजे पेनिसिलिन्स हा एक क्लास आहे आणि दुसरे म्हणजे सेफालोस्पोरिन, हे काय मेजरली दोन क्लास आहेत ज्यांचा शोध अगोदर लागला, त्यानंतर मग कार्बापेनन्स आणि मोनोबॅक्टम्स हे जे अँटीबायोटिक्स आहेत बीटा लॅक्टम यांचा शोध नंतर लागला, ते आपण नंतर बघूया। आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स आहेत त्याचं जे पेनिसिलिन जे स्ट्रक्चर आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, ही जी तुम्हाला नंबरिंग दिसत आहे एक आणि दोन, हे मी रिंग साठी नंबरिंग दिली आहे। जी एक नंबरची रिंग आहे ही कोणती आहे, थायाझोलिडिन रिंग, आणि ही जी दोन नंबरची रिंग आहे ही आहे बीटा लॅक्टम रिंग। आलं लक्षात? तर हे जे दोन रिंग आहेत हे फ्यूज होतात आणि स्ट्रक्चर तयार होतं पेनिसिलिनचं। त्यानंतर ही साईड चेन जे आहे आर, ही साईड चेन म्हणजे जे नॅचरल पेनिसिलिन होतं तर ते बेन्झिल पेनिसिलिन होतं, म्हणजे ही आर काय आहे तर बेन्झिल रिंग होती, आणि हे जे आर इथं त्यांनी दिलेलं आहे बेन्झिल इथं लिहिलेलं नाही, या नॅचरल पेनिसिलिन्स पासून वेगवेगळे पेनिसिलिन्स तयार केलेले आहेत। आलं लक्षात? वेगवेगळे पेनिसिलिन्स तयार केले, म्हणजे आजचं देखील दुसरं तुम्ही जर काही साईड चेन टाकली तर वेगवेगळे तुम्ही पेनिसिलिन्स काय करू शकता, सिंथेसाइज करू शकता। तर हे झालं स्ट्रक्चर पेनिसिलिनचं। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरं स्ट्रक्चर आहे सेफालोस्पोरिनचं, याच्यामध्ये सुद्धा दोन रिंग आहेत एक आणि दोन। ही जी पहिली रिंग आहे तर ही आहे डाय हायड्रोथायाझिन रिंग, कोणती, डाय हायड्रोथायाझिन रिंग, जी की फ्यूज झालेली आहे बीटा लॅक्टम रिंगला, याच्यामध्ये सुद्धा एक साईड चेन आहे आर आणि आर टू, तर याच्यापासून सुद्धा आपण काय करतो सिंथेटिक्स किंवा सिंथेटिक सेफालोस्पोरिन्स तयार करू शकतो। हे दोन मेकॅनिझम आहे आपल्या, सॉरी दोन एक्झाम्पल्स आहेत बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्सचे, मेजरली यांचं स्ट्रक्चर अशा प्रकारे आहे। तुम्हाला जर विचारलं पेपरमध्ये, एक्झाम मध्ये विचारलं येतात की जी पेनिसिलिन आहे तिच्यामध्ये खाली पैकी कोणती रिंग प्रेझेंट आहे, तर ती कोणती आहे, थायाझोलिडिन रिंग आणि बीटा लॅक्टम रिंग, आणि यामध्ये कोणती रिंग प्रेझेंट आहे, डाय हायड्रोथायाझिन रिंग आणि बीटा लॅक्टम रिंग, म्हणजे बीटा लॅक्टम तर दोघांमध्येही आहे म्हणूनच त्यांना बीटा लॅक्टम अँटीबायोटिक म्हणतो, पण ही जी रिंग आहे थायाझोलिडिन रिंग ही फक्त पेनिसिलिन मध्ये आहे आणि डाय हायड्रोथायाझिन रिंग ही आहे सेफालोस्पोरिन मध्ये। हे तुम्हाला एवढं काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे। आता येऊ आपण मेन पार्टवर आजच्या व्हिडिओच्या, की मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कशी आहे पेनिसिलिन अँटीबायोटिक, सॉरी बीटा लॅक्टम अँटीबायोटिकची। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की बॅक्टेरिया जे आहेत तर ते बॅक्टेरिया त्यांचे नॉर्मल फंक्शनिंग करू शकतात कसं बरं, त्यांची जर सेल वॉलची इंटिग्रिटी, रिजिडिटी आणि क्रॉस लिंकिंग जर व्यवस्थित असेल तर, बॅक्टेरियाला सेल वॉल असतेच ना, तर त्याची जर रिजिडिटी आणि क्रॉस लिंकिंग वगैरे जर व्यवस्थित असेल
तर काय होऊ शकते ते त्यांचं नॉर्मल लाईफ जगू शकतात. ऍज वेल ऍज प्रोटीन सिंथेसाइज जर व्यवस्थित केलं त्यांनी, त्यांचं प्रोटीन सिंथेसिस जर व्यवस्थित असेल तर ते त्यांची नॉर्मल लाईफ जगू शकतात. त्यांच्यामध्ये जे एन्झायमॅटिक रिएक्शन आहेत ते जर व्यवस्थित झालेले असतील तर ते त्यांची नॉर्मल लाईफ जगू शकतात. मग हे जे नॉर्मल प्रोसेस आहेत त्यांच्यामध्ये, यांच्यामध्ये जर काही डिस्टर्बन्सेस आले तर बॅक्टेरिया जगू शकणार का? नाही जगू शकणार. मग पेनिसिलिन अँटीबायोटिक किंवा जे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स आहेत ते काय करतात, याच्यामधलं जे फंक्शन त्यांचं काय करतात, डिस्टर्ब करतात. फॉर एक्झाम्पल जे सेल वॉल सिंथेसिस आहे, म्हणजेच हे जे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स आहे हे कसे मेकॅनिझम दाखवतात, बाय इनहिबिटिंग द सेल वॉल सिंथेसिस. आणि जर त्यांची सेल वॉल सिंथेसाइजच जर झाली नाही तर त्यांची जी रिजिडिटी आहे, त्यांचं जे क्रॉस लिंकिंग आहे सेल वॉलचं, त्यांची जी इंटिग्रिटी आहे, आतमध्ये सायटोप्लाझम वगैरे असणार, वेगवेगळे ऑर्गॅनल्स असणार, त्याच्यामुळे ऑस्मॉटिक प्रेशर सुद्धा जास्त असणार. हे ऑस्मॉटिक प्रेशर मेंटेन करण्यासाठी किंवा बिअर करण्यासाठी काय वाटते, त्यांना सेल वॉलची रिजिडिटी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. मग जर पेनिसिलिन्स किंवा सेफालोस्पोरिन हे जे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स आहेत त्यांनी जर या सेल वॉलचं सिंथेसिस इनहिबिट केलं तर मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा जे बॅक्टेरिया आहेत ते जगू शकतील का? नाही जगू शकणार, ते मरून जातील. आणि लक्षात, मग हे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक करतात, ही सेल वॉल सिंथेसाइज होऊ देत नाही किंवा सेल वॉलचं सिंथेसिस इनहिबिट करतात, ती होऊ देत नाही सेल वॉलचं सिंथेसिस. ही त्याची झाली मेकॅनिझम ऑप्शन. मग आता ही सेल वॉल सिंथेसाइज नेमकी होती कशी? हा लक्षात, सेल वॉल सिंथेसिस तर माहिती आपल्याला लागेल ना की सेल सिंथेसाइज कशी होती सेल वॉल या बॅक्टेरियामध्ये, तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. आणि नेमके हे जे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स आहे कुठे ती रिएक्शन ब्लॉक करतात किंवा काय ब्लॉक करतात म्हणून सेल वॉल सिंथेसाइज होत नाही, तर हे आपल्याला एक्झॅक्ट बघायचं आहे एक्झाम मध्ये, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. पहिला प्रश्न तर तुमचा झालेला आहे की पेनिसिलिन मध्ये कोणती रिंग आहे, सेफालोस्पोरिन मध्ये कोणती रिंग आहे असा येऊ शकतो, किंवा एक्झाम्पल बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्सचे कोणकोणते आहे हे सुद्धा येऊ शकतात, किंवा बीटा लॅक्टम अँटीबायोटिक खालीलपैकी कोणत्या अँटीबायोटिक्स मध्ये प्रेझेंट आहे, तर ती कोणत्या आहे, पेनिसिलिन, सेफालोस्पोरिन, मोनोबॅक्टम आणि कार्बापेनम, या अँटीबायोटिक्स मध्ये चारच एक्झाम्पल आहेत बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्सचे. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स, ती मेकॅनिझम काय, इट इनहिबिट्स द सेल वॉल सिंथेसिस, आहे की नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स आहेत तर ते बॅक्टेरिसाइडल आहेत की बॅक्टेरियोस्टॅटिक आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो सेल वॉल सिंथेसिस डायरेक्ट इनहिबिट करतात त्यामुळे बॅक्टेरिया मरून जातात डायरेक्टली, म्हणून तिथं आपल्याला साइडल इफेक्ट पडतो. म्हणजे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक किल्स द बॅक्टेरिया, डायरेक्ट किल करून टाकतात, त्यांची ग्रोथ वगैरे इनहिबिट करत नाही, किलच करून टाकतात त्यांना, म्हणून यांना बॅक्टेरिसाइडल असं म्हणू शकतो. आता इथं तीन प्रश्न तुमचे झाले. आता तुम्हाला जर विचारलं की नेमकं सेल वॉल सिंथेसाइज कशी होते आणि बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स त्याच्यामध्ये काय ब्लॉक करतात, तर ते तुम्हाला बघायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो ही जी सेल वॉल आहे ही एकदम शॉर्ट स्ट्रक्चर काढलं, मला डायग्राम्स वगैरे काय जास्त व्यवस्थित येत नाही, पण तुम्हाला समजण्यासाठी एक बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर काढलं. ही जी आहे ना, ही तुम्हाला हे डार्क दिसत आहे, ही आहे त्याची सेल वॉल, बाहेरची कॅप्सूल आहे, त्यानंतर आतमध्ये त्याच्या सेल मेम्ब्रेन आहे आणि बाकीच्या ऑर्गॅनल्स याच्यामध्ये दिलेले आहे, फ्लॅजेला वगैरे, सर्व स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. आपल्याला महत्व आहे या सेल वॉलचं की सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटर इनहिबिशन हे कसं काय करतात, कोण, बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स. तर बघा विद्यार्थ्यांनी ही जी सेल वॉल आहे ही सिंथेसाइज होण्यासाठी त्यांना पेप्टिडोग्लायकॅन्स पाहिजे असतात. काय, पेप्टिडोग्लायकॅन नावाचे जे कंपाऊंड आहेत हे खूप महत्वाचे असतात सेल वॉल सिंथेसिससाठी. बघा, द पेप्टिडोग्लायकॅन्स रेसिड्यूज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द सिंथेसिस ऑफ अ सेल वॉल इन बॅक्टेरिया. मग हे पेप्टिडोग्लायकॅन रेसिड्यूज कोणते, तर पेप्टिडोग्लायकॉन इथं नाव आहे, पेप्टिडो म्हणजे याच्यामध्ये अमायनो ऍसिड असणार, ग्लायकॉन म्हणजे शुगर असणार, म्हणजे हे पेप्टिडोग्लायकॅन रेसिड्यू कशापासून बनलेले असतील, अमायनो ऍसिड ऍज वेल ऍज शुगर, म्हणजे प्रोटीन्स आणि शुगर पासून, म्हणून त्यांना पेप्टिडोग्लायकॅन्स म्हणतो. मग हे कोणते आहे दोन रेसिड्यूज, तर युडीपी एन ऍसिटिल म्युरामिक ऍसिड आणि युडीपी एन ऍसिटिल ग्लुकोसामाइन, हे जे दोन पेप्टिडोग्लायकॉन रेसिड्यूज आहेत हे महत्वाचे असतात कशासाठी, बॅक्टेरियल सेल वॉलच्या सिंथेसिससाठी. मग नंतर काय होतं, जॉईन टुगेदर फॉर्मिंग लॉन्ग स्ट्रँड, हे जेव्हा दोन पेप्टिडोग्लायकॉन्स रेसिड्यूज आहेत हे एकमेकांसोबत जॉईन होतात तेव्हा काय तयार होतं, एक लॉन्ग स्ट्रँड तयार होतात आणि अशा स्ट्रँड तयार होत होत त्यांची काय होते, तयार सेल वॉल तयार होते. आलं सर, आता जी फायनल स्टेप असते याच्यामध्ये कशामध्ये सेल वॉलच्या सिंथेसिस मध्ये, ती काय असते, द फायनल स्टेप इज क्लिवेज ऑफ अ टर्मिनल डी अलॅनिन ऑफ द पेप्टाइड चेन बाय एन्झाइम ट्रान्सपेप्टाइडेज. म्हणजे हे स्ट्रँड जेव्हा जॉईन होतात एकमेकांसोबत, आलं सर, तर जॉईन झाल्याच्यानंतर एक पेप्टाइड लिंकेज तयार होतं, त्याच्यानंतर त्या पेप्टाइड मधला एक अमायनो ऍसिड ज्याचं नाव आहे डी अलॅनिन, हा काय होतो, क्लिवेज होतो, ब्रेक होतो, आणि ते ब्रेक करण्याचं काम कोणाचं असतं, ट्रान्सपेप्टाइडेज एन्झाइमचं. सेल वॉलच्या सिंथेसिस मध्ये जेव्हा दोन पेप्टिडोग्लायकॅन्स रेसिड्यूज हे एकमेकांसोबत जॉईन होतात तेव्हा एक स्ट्रँड तयार होते, ती पेप्टाइड चेन म्हणू शकतो आपण, तर पेप्टाइड चेन मधला एक फायनल म्हणजे टर्मिनल डी अलॅनिन, डी अलॅनिन नावाचा जो अमायनो ऍसिड आहे, तर तो काय होतो, ब्रेक होतो, तिथून क्लिवेज होतो बाय एन्झाइम ट्रान्सपेप्टाइडेज. आणि हे कशासाठी गरजेचं असतं, तो डी अलॅनिन नावाचा अमायनो ऍसिड क्लिवेज होणं फॉर एनर्जी रिक्वायरमेंट. त्याच्यामुळे काय होतं माहिती, डी अलॅनिन रिलीज झाल्याच्यानंतर किंवा क्लिवेज झाल्यानंतर एनर्जी दट रिलीज इज युटिलाइज फॉर द इस्टॅब्लिशमेंट ऑफ क्रॉस लिंकेज बिटवीन पेप्टाइड चेन्स ऑफ नेबरिंग स्ट्रेंथ स्टँड्स
दिस क्रॉस लिंकिंग प्रोवाइड स्टेबिलिटी एंड रिजिडिटी टू द सेल वॉल्स. म्हणजे विद्यार्थ्यांनो डी एलानिन ब्रेक झाल्यानंतर किंवा क्लीव झाल्यानंतर कोणत्या एन्झाइम द्वारे ट्रान्सपेप्टाइडाइज एन्झाइम द्वारे तेव्हा काय होते की एनर्जी रिलीज होतं आणि ती एनर्जी युटिलाइज केली जाते कशासाठी जे वेगवेगळ्या स्ट्रँड्स तयार झाले या रेसिड्यूज पासून ते स्ट्रँड जॉईन होण्यासाठी किंवा त्यांचं क्रॉस लिंकिंग होण्यासाठी आलं. आणि ही क्रॉस लिंकिंग कशासाठी महत्वाचं असते ही क्रॉस लिंकिंग महत्वाची असते त्या चेनची सेलवाल सिंथेसिस साठी कारण की जेव्हा व्यवस्थित क्रॉस लिंकिंग होईल तेव्हाच त्या सेलवालची रिजिडिटी मेंटेन राहील किंवा इंटिग्रिटी मेंटेन राहील किंवा त्याला आपण म्हणतो क्रॉस लिंकिंग व्यवस्थित झालं तरच त्यांची बॅक्टेरियाची सेलवाल व्यवस्थित प्रकारे काय होईल सिंथेसाइज होईल. मग आता फॉर एक्झाम्पल काय होणार जे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स आहेत ते नेमकं करतात तरी काय तर ते आपल्याला माहिती सेलवाल सिंथेसिसचं इनहिबिशन करतात हे माहिती आपल्याला पण नेमकं ते काय करतात ट्रान्सपेप्टाइडेज नावाचं जे एन्झाइम आहे त्या एन्झाइमला काय करतात ब्लॉक करतात. मग ट्रान्सपेप्टाइड एन्झाइम जर ब्लॉक झालं त्या ट्रान्सपेप्टाइडेज एन्झाइमचं फंक्शन काय इथं या डी एलानिनचं क्लिवेज करून आणणं जी टर्मिनल आहे फायनल स्टेप आहे काय फायनल स्टेप म्हणजे सिंथेसिस मध्ये सेल वॉल चॅनेलच्या हे टर्मिनल डी एलानिनचं क्लिवेज म्हणजे पेप्टाइड चेन मध्ये टर्मिनल डी एलानिन आहे याचं क्लिवेज करण्याचं काम कोणाचं आहे ट्रान्सपेप्टाइडेज ती आहे त्यांची फायनल स्टेप इन द सिंथेसिस ऑफ बॅक्टेरियल सेल वॉल. आणि ही जर आपण ट्रान्सपेप्टाइडेज रिएक्शन जर आपण काय केली ब्लॉक केली बाय इनहिबिटिंग एन्झाइम ट्रान्सपेप्टाइडेज कोण करते इनहिबिट हे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक तर हे जे टर्मिनल डी एलानिन आहे हे क्लिवेज होईल का किंवा ब्रेक होईल का तिथून नाही आणि ब्रेक जर झाला नाही तर एनर्जी रिलीज होईल का नाही होणार आणि एनर्जी जर रिलीज झाली नाही तर विद्यार्थी मित्रांनो इथं व्यवस्थित क्रॉस लिंकेज होणार नाही त्या सेलवाल सिंथेसिस मध्ये जे क्रॉस लिंकेज महत्वाचं असते ते होणार नाही आणि त्या सेलवालची जी रिजिडिटी आहे ती मेंटेन राहणार नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो त्या सेलवालची जर रिजिडिटी मेंटेन राहिली नाही तर आतमध्ये जे ऑर्गॅनल्स असतात सायटोप्लाझम असतं याच्यामुळे बॅक्टेरिया सेलच्या आतमध्ये जे ऑस्मॉटिक प्रेशर असतं हे खूप जास्त असतं आणि जर त्याची बाहेरची सेलवाल जर व्यवस्थित नसेल रिजिडिटी व्यवस्थित नसेल तर ते बॅक्टेरियाच्या आतमधलं ऑस्मॉटिक प्रेशर जास्त असल्यामुळे बॅक्टेरियल सेल काय होऊन जाईल ब्रस्ट होऊन जाईल फुटून जाईल आलं सर मग तिथं काय होईल मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा जे बॅक्टेरिया आहे ते किल होऊन जाईल मरून जाईल. तर अशी मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स. तर हे दोन्ही जे एक्झाम्पल आहेत ऍज वेल एज बाकीचेही दोन जे एक्झाम्पल आहेत कार्बापेनम्स आणि मोनोबॅक्टम ऍज वेल एज पेनिसिलिन आणि सेफालोस्पोरिन तर हे कसे ऍक्ट होतात बाय इनहिबिटिंग सेल वॉल सिंथेसिस स्पेशली बाय इनहिबिटिंग द फायनल स्टेज कोणती डी एलानिन जे आहे टर्मिनल मध्ये साईड पेप्टाइड चेनच्या त्याचं काय होत नाही क्लिअर होत नाही आणि एनर्जी रिलीज होत नाही बाय इनहिबिटिंग एन्झाइम ट्रान्सपेप्टाइडेज. लक्षात एवढी मेकॅनिझम आहे ऍक्शन त्याची. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण काय बघणार आहोत यानंतर बघणार आहोत आपण जे पेनिसिलिन आहे हे जे क्लास आहे पेनिसिलिन याचं क्लासिफिकेशन महत्वाचे एक्झाम्पल्स ऍज वेल एज सेफालोस्पोरिन याचं क्लासिफिकेशन आणि महत्वाचं एक्झाम्पल. आता आपले दोन जे अँटीमायक्रोबियल एजंट आहे ते इथं डिस्कस करून झाले एक म्हणजे सल्फोनामाइड आणि दुसरं म्हणजे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक याच्यामध्ये आपण समोर जाऊया ऍज वेल एज बाकीचे जे अँटीमायक्रोबियल एजंट आहेत ते सुद्धा आपण डिस्कस करूया. तर जय हिंद जय महाराष्ट्र.